नव्या सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला खरा, मात्र रिक्षा आणि टॅक्सी चालकांना यातला कोणताही दिलासा मिळाला नाहीये. सीएनजीचे दर जैसे थे आहेत, त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. बघूया. एकीकडे राज्यात नव्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले, मात्र अजूनही सीएनजीचे दर कमी झाले नाहीत. उलट सीएनजी आणि एलपीजीचे दर हे वाढलेले आहेत. आपल्यासोबत मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहे सुरेंद्र पाल. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले, मात्र सीएनजीचे दर कमी होईल अशी मागणी आहे. बरोबर आहे की कारण की आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची हेच प्रथम मागणी आहे की सीएनजीचे भाव जेव्हा तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी केला तर सीएनजीचे भाव पण कमी करा. कारण की रिक्षावाले आणि टॅक्सीवाले आणि सर्व समाज माणसा त्यांच्यावर आधारित आहे. म्हणून तुम्ही आमचा हात जोडून तुम्हाला सरकारला राज्य सरकारला विनंती आहे की सीएनजीचे भाव कमी करा. 60 रुपये होतं, मग 70, आता किती? आता आज किती? 81 रुपये झाले. 81 रुपये झाले, पण त्यांना सरकारने बघायला पाहिजे की हे भार रिक्षा चालकावर येतो आहे. ते बिचारे दिनरात मेहनत करून त्यांना ते पैसे जे वाचायला पाहिजे ते तिकडे घालताय. बैठणेवाले भी तो गरीब आदमी है, उनको भारी पड़ता तो हमारी धंधा मार खा जाती है, और हमारा कम रहता तो बैठते हैं लोग, तो धंधा होता तो इधर चला जाता है, तो हमको क्या बचता है. 80 पहले 36 था तो चलता था, अभी तब से मीटर नहीं बढ़ा, 81 हो गया. मीटर हम लोग चाहते हैं कि मीटर नहीं बढ़े और सीएनजी का रेट थोड़ा कम हो जाए. हे टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत, त्यांची सगळ्यांची हीच मागणी आहे की हे दर कमी व्हावे, जेणेकरून पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्यानं काही दिलासा मिळाला आणि तसाच दिलासा सीएनजीच्या बाबतीत सुद्धा मिळावा, आणि यासाठीच ही आपली भूमिका मांडतात. कॅमेरामॅन विजय देसाईसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.